जालना जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरणाचे डोस संपत असून जिल्ह्यामध्ये 97 केंद्रावर लसीकरण चालू आहे. यामध्ये लसींचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्र 10,000 डोस शिल्लक आहेत आणि ग्रामीण आणि खासगी केंद्र मिळून 8,830 डोस शिल्लक राहिले आहेत. आजचे लसीकरणाचं ध्येय हे 10,000 लसींचं असून दिवसभर लस साठा संपणार आहे. जिल्ह्यामध्ये कोविशिल्ड लस शून्य आहे तर कोवॅक्सिनचे 100 डोस शिल्लक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांनी दिली आहे. साठा किती आहे, संपला असेल तर कधी येणार आहे आणि सध्या किती केंद्रावर लसीकरण चालू आहे आणि किती केंद्र बंद आहे? जालना जिल्ह्यामध्ये 97 ठिकाणी लसीकरण सत्र चालू आहे आणि आज आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरती 10,000 डोसेस शिल्लक आहेत आणि ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी दवाखाने मिळून 8,830 एवढे डोसेस शिल्लक आहेत. आज ही लस आज आमचं टार्गेट आहे 10,000 प्राथमिक आरोग्य केंद्राचं आणि उर्वरित ग्रामीण रुग्णालयामध्ये टार्गेट आहे. त्या पद्धतीने ते काम होईल. जिल्हास्तरावरती कोविशिल्डची शून्य प्रमाणात लस आहे आणि कोवॅक्सिनची 100 डोसेस शिल्लक आहेत. 1,75,000 डोसेसची आम्ही मागणी केलेली आहे राज्यस्तरावरती. राज्यस्तरावरून आम्हाला संदेश आल्यास आम्ही तात्काळ ती इव्हन लस हस्तगत करून ग्रामीण भागामध्ये लसीकरण करण्यासाठी वितरित करणार आहोत. लसीकरण लस नसल्यामुळे किती केंद्र बंद आहे? आज आजच्यापुरती आमच्याकडे लस आहे. साधारणतः एका केंद्रावर आम्ही 100 डोसेसच्या प्रमाणात आपल्याकडे 97 लसीकरण सत्र चालू आहेत. 97 10,000ची मात्रा पुरेशी आहे. शहरी भागातसुद्धा जे काही सत्र आहेत त्याचे 8,000 मात्रा आहे. आज आमची लस संपेल. आज संध्याकाळपर्यंत लस संपेल. उद्यासाठी आम्ही लस मिळावी यासाठी 3 दिवसापूर्वी शासन राज्यस्तरावरती मागणी नोंदवलेली आहे. तिथून आम्हाला काही माहिती मिळाल्यास लसीकरण लस घेऊन जाण्यासाठीची तर त्यावेळेस आम्ही आमचं वाहन पाठवून ती लस उपलब्ध करून घेऊन आम्ही लसीकरण सत्राला पाठवूया. शक्यता किती दिवसात उपलब्ध उद्या परवा आणखी काही निरोप नाही आला आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू.